नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक साईट व्हिजिटला जातो आहे. तर आपण आज साईट व्हिजिट केल्यानंतर या ठिकाणी एक RCC बिल्डिंगचं काम सुरू आहे आणि जो ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब आहे त्याचं स्टील चेकिंग करण्याकरिता आपण साईट व्हिजिट करतो आहे. तर आपण आता ऑफिसमधून साईटवरती निघालेलो आहोत. चला, कणकवलीपासून जवळच कनेडे रस्त्यावरती ही साईट आहे. तर आपण आता प्रत्यक्षात हे पाहणार आहोत की कशाप्रकारे स्टील बांधलेलं आहे आणि कशाप्रकारे स्टील बांधलं जातं आणि काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण डायरेक्टली साईट व्हिजिट करून पाहणार आहोत. चला तर पाहूया साईट व्हिजिट. तर मित्रांनो, आपण या साईटवरती आलेलो आहोत आणि सुंदर असं रोडच्या साईडलाच हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो. आणि कोकणामध्ये सुंदर असं लोकेशनच्या ठिकाणावरती हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आणि तुम्ही पाहत आहात की या ठिकाणी स्लॅबसाठी खडी, वाळू आणि क्रस्टड सँडसुद्धा आणलेली आहे. तर जी क्रस्टड सँड तुम्हाला मी व्हिडिओ बनवलेला होता की आपण क्रस्टड सँडसुद्धा स्लॅबमध्ये वापरू शकतो, पण ती प्रॉपर अशा पद्धतीनं असली पाहिजे. तर प्रत्यक्षात आता स्लॅब आपण चेकिंग करण्याकरिता ही व्हिजिट आहे आणि आपण आता वरती जाऊन स्टील जे बांधले गेलेलं आहे हे ॲज पर ड्रॉइंग आहे का हे बघितलं जातं. वन वे स्लॅब असेल, टू वे स्लॅब असेल किंवा बीमचे बॉटम बार, टॉप बार, रिंग्स त्या प्रॉपर बांधलेत की नाही हे पाहिलं जातं. तर आजची व्हिजिट जी आहे, हा जो तुम्ही बिल्डिंग दिसते ही G+1 आहे, पण खाली पार्किंगसाठी आपण काय केलेलं आहे, थोडा रोडपेक्षा सकलामध्ये ही जमीन आहे म्हणून खालचा भाग हा 8 फुटावरती स्लॅब घेतलेला आहे आणि पार्किंग ठेवलेला आहे. बराचसा भाग आजूबाजूनं भराव टाकून करायचा आहे. तर या ठिकाणी हे स्लॅब्सची बांधणी बरेचशी पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहत आहात या ठिकाणी टू वे स्लॅब बरेचसे गाळे आहेत. टू वे म्हणजे बोथ डायरेक्शनला मेन स्टील असतं आणि स्टील बांधण्यापूर्वी प्लास्टिकचा कागद या ठिकाणी इन्सर्ट केलेला आहे प्लेटच्या वरती. 2x3 प्लेटचं सेंटरिंग आहे आणि त्या प्लेटच्या गॅपमधून सिमेंटची स्लरी खाली पडू नये, सिमेंटचं पाणी खाली पडू नये म्हणून काय केलेलं आहे, तर अशा काळ्या जे प्लास्टिक असतं ते हातरलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टील बांधलेलं आहे. हे प्रॉपर बांधले गेलेलं आहे हे पाहिलं जातं की 10 mm आणि 8 mm शक्यतो स्लॅबमध्ये स्टील घातलेलं असतं. त्याचं सेंटर टू सेंटर 6 इंचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स शक्यतो ठेवलं जातं. अशा पद्धतीनं हे स्लॅबचं चांगल्या प्रकारे केलेलं आहे बांधणी. आणि रिंगा ज्या आहेत किंवा बीमचे बॉटम असतील, टॉप बार असतील, ते सुद्धा व्यवस्थितपणे बांधले गेलेले आहेत आणि त्यानंतरच परमिशन द्यायची असते काँक्रिटिंग. काँक्रिटिंगसाठी आपण आता M20 grade 1.5-3 हे प्रमाण वापरणार आहोत. आणि या ठिकाणी जे संक तुम्हाला दिसत आहेत संडास बाथरूमचे, हे संक ठेवलेले आहेत की आपलं 8 इंचं खाली तो स्लॅब असतो की जेणेकरून जो नानी ट्रॅप असेल किंवा इंडियन कमोडचं जे काही खालचा भाग असेल तो बरोबर लेवलला बसावा म्हणून संग ठेवले जातात. आणि जर संग ठेवला नाही तर आपल्याला एक टप्पा होतो 7 इंचाचा आणि ते खराब दिसतं. म्हणून फर्स्ट फ्लोअरला ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन टॉयलेटचं करायचं असेल तर ग्राउंड फ्लोअरच्या स्लॅबमध्येच संग ठेवला जातो. तर अशा पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीनं बांधले गेलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी जर कुठं गॅप असतील तर त्या गॅपमध्ये सुद्धा पुट्ट्याचा वापर केला जातो की जेणेकरून जी सिमेंटची स्लरी आहे ती खाली पडू नये. तर अशा पद्धतीने ही साईट व्हिजिट आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.